Now see, 6.67 into 10 raised to minus 11 newton meter square per kg square is equal to dash 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 centimeter cube per second square per ग्राम। तर तुम्हाला माहित आहे हा नंबर म्हणजेच एन वन, या एन वन चा युनिट यू वन, जो नंबर फाइंड करायचा आहे तो एन टू, या एन टू चा युनिट यू टू। देन वी कॅन राईट क्यू इज इक्वल टू एन वन यू वन इज इक्वल टू एन टू यू टू। टू फाइंड एन टू एन वन यू वन डिवाइडेड बाय यू टू, सिंपली सब्स्टिट्यूट एन वन इज इक्वल टू दिस 6.67 इंटू 10 रेस टू माइनस 11 इंटू यू वन दिस न्यूटन मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय केजी स्क्वेअर डिवाइडेड बाय यू टू। यू टू काय आहे? सेंटीमीटर क्यूब सेकंड स्क्वेअर ग्राम। इथून पुढे काय करणार? सिंपली 6.67 इंटू 10 रेस टू माइनस 11 इंटू न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। इथे पहा हा काय होईल, हा वर जाईल सेकंड स्क्वेअर ग्राम डिवाइडेड बाय सेंटीमीटर क्यूब। त्यानंतर इथे आपल्याला एक वन न्यूटन इज इक्वल टू वन केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर हे पुट करायचं आहे, इज इक्वल टू एन टू इज इक्वल टू 6.67 इंटू 10 रेस टू माइनस 11 न्यूटन, म्हणजेच हे पुट करायचं आहे के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर या न्यूटनच्या जागेवर। वन न्यूटन इज इक्वल टू वन के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर। इथे एक मीटर स्क्वेअर आहे, पर के जी स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर ग्राम डिवाइडेड बाय सेंटीमीटर क्यूब। पुढे 6.67 इंटू 10 रेस टू माइनस 11 इथे पहा, याला सोडून घ्या व्यवस्थित, के जी मीटर हा मीटर स्क्वेअर हा सेकंड स्क्वेअर खाली येईल, सो के जी स्क्वेअर सेकंड स्क्वेअर हा सेकंड स्क्वेअर जो आहे तो इथे डिनॉमिनेटरला येईल इन टू सेकंड स्क्वेअर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। इथे पहा सेकंड स्क्वेअर कॅन्सल होत आहे, एक के जी इथे कॅन्सल होईल, जे राहिलं आहे ते लिहा 6.67 इंटू 10 रेस टू मायनस 11 एक मीटर मीटर आणि मीटर स्क्वेअर मीटर क्यूब, परत मीटर इज युनिट ऑफ लेंथ, सेंटीमीटर इज ऑल्सो युनिट ऑफ लेंथ, सो मीटर क्यूब अँड सेंटीमीटर क्यूब एकत्र घ्या सेंटीमीटर क्यूब। त्यानंतर ग्राम इज युनिट ऑफ मास, इथे के जी आहे, के जी इज ऑल्सो युनिट ऑफ मास, सो के जी मासचे युनिट एकत्र केले, लेंथचे युनिट एकत्र केले, त्यानंतर वी कॅन कन्वर्ट 6.67 इंटू 10 रेस टू मायनस 11 एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100, सो 100 सेंटीमीटर हा सेंटीमीटर याचा क्यूब इथे लिहायला विसरू नका, हा ग्राम
एक केजी म्हणजे 1000 ग्राम, ग्राम ग्राम कैंसल, सेंटीमीटर सेंटीमीटर कैंसल, सो एन टू इज इक्वल टू 6.67 इंटू 10^-11, याला असं लिहा तुम्ही 10^2 त्याची पावर 3, इथे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10^3, 1000 ला आपण असं लिहू शकतो 6.67 इंटू 10^-11, इथे पहा 10^2 त्याची पावर 3, हे येईल 10^6, हे डिनॉमिनेटरला आहे, ज्यावेळेस हे न्यूमरेटरला जाईल त्यावेळेस होईल 10^-3, इथे प्लस आहे, वर गेल्यावर तो मायनस होईल. नाऊ वी कॅन सॉल्व N2 इज इक्वल टू 6.67 इंटू 10^-11, हे किती होईल 6 - 3, 3. परत याला सॉल्व करा, 6.67 इंटू 10^-11 प्लस 3 - 8, हा होता शेवटचा प्रॉब्लेम. सप्लिमेंटरी युनिट्स.